माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि नवीन येणारे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी हा बेल आयकन दाबा. रेसिपीज आवडल्या तर लाईक आणि शेअर करा. नमस्कार, शुभदास किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण मालवणी पद्धतीने तिसरे मसाला करणार आहोत. याला एकशे पी असंही म्हणतात. गरम मसाल्याचं वाटण घालून केलेला हा तिसरे मसाला खूपच चवदार होतो. हा भाकरी, चपाती किंवा थोडा रसावाला केला तर भाताबरोबर सुद्धा मस्त लागतो. तर लगेच आपण सुरुवात करूया, पण त्याआधी हे तिसरे कसे साफ करायचे ते पाहूया. बाजारातून ताज्या मुख बंद असलेल्या तिसऱ्याच आणायच्या आहेत. तिसऱ्यांमध्ये ही जी एक चीर असते त्यावर सुरी किंवा विळीच्या सहाय्याने कापून आत असलेला हा मांसल भाग एका शिंपल्यामध्ये करून घ्यायचा आहे. मांसल भाग असलेली शिंपली ठेवून रिकामी झालेली शिंपली टाकून द्यायची आहे. आधी आपण कढईत 3 टेबलस्पून तेल घेतलंय. आता कढईतलं तेल तापलेलं आहे, त्यावर 5-6 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहेत आणि आता त्या जरा परतून घ्यायच्या आहेत. यावर एक मध्यम कांदा बारीक चिरून घातलाय आणि आता तोही जरा छान परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर थोडा बदललेला आहे आणि कांदा थोडा नरमही झालेला आहे. आता यावर आपण तिसऱ्या घालून घ्यायच्या आहेत. आणि या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. आता तिसऱ्या थोड्या परतून घेतल्यानंतर त्यात आपण 1 टेबलस्पून लाल तिखट घालतोय, 1/2 टीस्पून हळद आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. यात आपण आता मीठ घालतोय, पण मीठ घालताना आपल्याला काळजीपूर्वक घालायचंय, कारण तिसऱ्यांमध्ये नैसर्गिकरित्याच मीठ असतं, त्यामुळे मीठ जास्त व्हायची शक्यता असते. आता हे छान परतून घेऊया परत आणि आता झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला 5 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत, तिसऱ्या थोड्या शिजत आलेल्या आहेत. आता गॅस लो फ्लेमवर ठेवून आपण साधारण 1/2 कप कांदा खोबरं गरम मसाल्याचं वाटण यात घालणार आहोत. या वाटणाची रेसिपी मी आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे वाटण तुम्ही तिसऱ्यांच्या प्रमाणात कमी किंवा अधिक घालू शकता. इथे मी 3-4 कोकम तुकडे करून घालतेय. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया. आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून घेतल्यानंतर आपण परत 5 मिनिटं हे झाकण ठेवून लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटांनंतर आपल्या या तिसऱ्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आता आपला मालवणी तिसरे मसाला बनवून तयार आहे.